आता बघा, नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनमध्ये भरपूर लोकांना जे अडचण येत आहे फॉर्म भरताना, माझी लाडकी बहीण योजना या फॉर्म भरताना भरपूर अडचण येत आहे, जसे की लॉग इन होत नाही आहे, मोबाईल नंबरवर OTP येत नाही आहे, फॉर्म सबमिट होत नाही आहे, जिल्हा सिलेक्ट होत नाही आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट वगैरे अपलोड होत नाही आहे, किंवा फोटो देखील काढल्या जात नाही आहे, फोटो काढल्या जातात पण ते अपलोड होत नाही आहे, अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम आहेत. तर ते सगळे प्रॉब्लेम कशा प्रकारे आपण सॉल्व करणार आहे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. फक्त हा व्हिडिओ कम्प्लिटली वॉच करा आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओला पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच समजेल की कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आपल्याला. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तर मला नारी ॲप्लिकेशन जे आहे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन, ते तुम्हाला डाउनलोड केलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला ते ॲप्लिकेशनचं जे डेटा वगैरे आहे ते तुम्हाला पहिले काय करायचं आहे त्याला क्लिअर करून घ्यायचं आहे. कशाप्रकारे क्लिअर करायचं आहे ते बघा. त्याच्यावर तुम्हाला टॅप करून राहायचं आहे आणि ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस खुलून येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल स्टोरेज युजेस म्हणून, ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं दिसेल की टोटल डेटा क्लिअर डेटा अँड क्लिअर केच, अशा प्रकारचे दोन ऑप्शन येतील, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ॲप्लिकेशनचं जे आहे क्लिअर डेटा आणि क्लिअर केस ते दोन्ही आपल्याला क्लिअर करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही, ठीक आहे. पहिले हे करून घ्यायचं आहे. हे केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, पहिले तुम्हाला हे करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले एक काम करायचं आहे, तुम्हाला पहिले प्ले स्टोअरवर चेक करायचं की याचं अपडेट जर आलं असेल तर तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे, आणि नसेल आलं असेल तर तुम्हाला क्लिअर डेटा आणि क्लिअर कॅच करून घ्यायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ते ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आता पाहूया की आपल्याला अडचण येते का. तर चला आपण ते ॲप्लिकेशन सगळ्यात पहिले अशा प्रकारचे इंटरफेस खुलून येईल, जसा आपण न्यू ॲप्लिकेशन डाउनलोड करतो तशाच प्रकारचं तुमच्यासमोर ॲप्लिकेशन ओपन होईल. तर तुम्हाला स्किप करून टाकायचं आहे आणि डायरेक्ट तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर चला मी डायरेक्टली करतो, तर पाहूया आपल्या मोबाईलवर OTP येते की नाही, तर ते सगळं मी डायरेक्ट तुम्हाला करून दाखवणार आहे. तर बघा, मी आता नंबर टाकला आहे, त्याच्यावर OTP येते की नाही ते पाहूया आपण. तर बघा, OTP देखील आला आहे, तर टाकून घेऊ आपण इथं OTP. ते OTP आलेला, तर बघा इथं OTP आला, आणि OTP आल्यानंतर ते आपण व्हेरीफाय OTP क्लिक करून टाकू. व्हेरीफाय OTP क्लिक केल्यानंतर थोडंसं लोड घेत आहे, आणि बघा ते फॉर्म एकदमली स्मूथली ओपन झालं आहे. थोडंसं जास्त फॉर्म भरत असल्यामुळं ते ॲप्लिकेशन जे आहे लोड घेत आहे, त्याच्यामुळं तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही काय करा, जास्त करून रात्रीच्या वेळी 12 नंतर फॉर्म भरा, किंवा सकाळी 4 अगोदर फॉर्म भरा, नाहीतर 4 नंतर 4 आणि 5 अर्ध्या मधामध्ये फॉर्म भरलं तरी चालेल. कारण की याच्यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरताना अडचणच येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, रात्रीच्या 12 नंतर आणि सकाळी 4 अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय ॲप्लिकेशन जे लॅग होणार नाही आणि तुम्हाला फॉर्म भरताना अडचण देखील येणार नाही. त्यासाठी तुम्ही हे पर्याय निवडा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे मी अगोदर सांगितलं, जसे की ॲप्लिकेशनला अपडेट करा, अपडेट आलं असेल ते अपडेट करून घ्या, आणि ॲप्लिकेशनचं जे काही डेटा वगैरे कॅच वगैरे आहे ते पण क्लिअर करून घ्या, आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशनला पुन्हा एकदा रिस्टार्ट करून घ्या, म्हणजे अनइन्स्टॉल करून पुन्हा एकदा इन्स्टॉल करा, किंवा ॲप्लिकेशनला लॉग आउट करा आणि पुन्हा एकदा लॉग इन करून घ्या. त्याच्यामुळे काय होईल, थोडंसं रिकवर होऊन जाईल, आणि त्यामुळे तुमचा जो ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये ते व्यवस्थितरित्या काम करेल, ठीक आहे. त्या ॲप्लिकेशनवर जास्त लोड पडल्यामुळं ते देखील लॅग होत आहे, ठीक आहे. हे भरपूर प्रॉब्लेम येत आहे, कारण त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगतो की रात्रीच्या 12 नंतर आणि 4 अगोदर देखील फॉर्म भरलं तरी तुमचा फॉर्म भरल्या जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनचं जे प्रॉब्लेम आहे, जसे की ॲप्लिकेशन लॉग इन होत नाही आहे, OTP येत नाही आहे, फॉर्म सबमिट होत नाही आहे, जिल्हा सिलेक्ट होत नाही, हे सगळे प्रश्न याच्यामध्ये तुमचे सोडवले गेलेले आहे. आणि अशाच प्रकारचे तुम्ही हे प्रॉब्लेम सुटल्या जाणार आहे, दुसरं काही पर्याय नाही आला. तर तुम्ही अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सोडवल्या जात आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच पसंद आला असेल. व्हिडिओ पसंद आला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी
आमच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करून घ्या, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.